ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या राजकीय महानाट्याला सुरुवात झालेली आहे आणि खरं तर शेवटचे काही तास उरलेले आहेत शिवसेनेला आपलं सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी. आणि याच दरम्यान शिवसेनेचं शिष्टमंडळ दुपारी राज्यपालांना भेटणार आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. दुपारी 2:30 शिवसेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे दावा दाखल करण्यासाठी आणि वेळ वाढवून द्यावा अशी शिवसेनेची मागणी कुठेतरी आहे. आणि हा वेळ वाढवून दिला तर ठीक, नाही दिला तरी बहुमताचा दावा करू हे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेसाठी उरलेत फक्त काही तास आणि या तासामध्येच शिवसेनेला ही सगळी घडामोड पार पाडायची आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, 170 आकडा आमच्याकडे आहे हे शिवसेना सांगत होती, पण आता त्या आकड्याची जुळवाजुळव करताना सुद्धा त्यांची धावपळ उडताना दिसतीये. वेळ वाढून हवाय त्यांना असं सांगतायत. नक्कीच विलास, कारण काय की फक्त 24 जे आहे ते शिवसेनेला या ठिकाणी दिले आहेत. आता संजय राऊत यांनी देखील हाच मुद्दा या ठिकाणी मांडला होता की सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपाला 72 दिले जातात आणि शिवसेनेला फक्त 24 दिले जातात. कुठेतरी हा एक शिवसेनेसोबत अन्याय आहे की काय अशी भूमिका जी आहे ती संजय राऊत यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर दुपारी शिवसेनेचं शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांना या ठिकाणी भेटणार आहे. वेळ वाढून मिळावा ही मागणी देखील त्यांची असणार आहे. आणि संजय राऊत यांनी हे देखील स्पष्ट केलं, जर वेळ वाढून द्यावा ही आमची मागणी राहिलच, अन्यथा आम्ही सत्ता स्थापनेचा दावा आणि बहुमताचा दावा आम्ही राज्यपालांकडे दाखल करू. हा एक जो म्हणणं आहे त्यावरनं स्पष्ट दिसत आहे. कुठेतरी राज्यपालांना भेटताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं समर्थन हे शिवसेना घेऊन जातं की काय हेच संजय राऊत यांच्या बोलण्यातून या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे दावा दाखल करण्याच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं जे पत्र आहे ते देखील शिवसेना या ठिकाणी घेऊन जाईल का की वेळ वाढून मागेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पण जेव्हा आज पत्रकार परिषद घेतली संजय राऊत यांनी तेव्हा या संदर्भात बोलताना त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ऐकूया. राज्यपालांनी फक्त 24 मुदत दिली, बीजेपीला 72 मुदत दिली होती माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठ्या पक्षाला, आणि शिवसेनेला फक्त 24 मुदत दिली. त्यातला एक कालची रात्र निघून गेलेली आहे. तुम्ही हा सुद्धा ही सुद्धा घडामोड समजून घ्या. खरं म्हणजे बहुमत किंवा आकडा जमा करण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये यापेक्षा जास्त वेळ देणं गरजेचं होतं. तेव्हा आपण बघतोय की शिवसेना कुठेतरी बहुमत सिद्ध करू शकणार नाही याचा अंदाज भाजपला कुठेतरी आहे आणि त्यामुळे शिवसेनेची कोंडी करण्यासाठी, शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी भाजपनं ही खेळी केली आहे का अशी शंका जी आहे ते महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहर याणे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केली. तेव्हा त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं, त्यांनी याचं विश्लेषण काय केलेलं आहे आपण पाहूया. ही अत्यंत चलाख खेळी आहे भारतीय जनता पक्षाने खेळलेली. शिवसेनेला आगामी काळामध्ये आपल्या बरोबर घ्यायचं नाही, शिवसेनेला राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय राजकारणातून बाजूला ढकलण्याची ही खेळी आहे. काय सांगाल सर, तुमचा हा सगळा जो लिखाणामागचा अनुभव आणि तुमचा जो अंदाज आहे तो अंदाज महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी नजर देणारा आहे. आपण काय सांगाल या लिखाणामागचं तुमची प्रेरणा आणि तुम्ही का ते लिहिलं सगळं? नाही, विचार अशी जेव्हा स्थिती निर्माण होते तेव्हा साहजिकपणे माणूस विचार करतो की हे का झालं असेल. म्हणजे सत्ता हातात येताना दिसत असताना केंद्रामध्ये जेव्हा तुमचं राज्य आहे अशा स्थितीत भाजपने महाराष्ट्रात राज्य का म्हणून नाकारावं? बरोबर, हे खरं आहे की काट्याचं भांडण होतं, म्हणजे अगदी सहज पडणं शक्य होतं पण तरून जाणं देखील शक्य होतं. एक पाऊल आपण मागे जाणं, शिवसेनेने 2 मागे जाणं हे काही खूप कठीण गोष्टी नव्हत्या. पण ज्या पद्धतीने हे सगळं बनत गेलं, एकाने दुसऱ्याशी नाही बोलायचं, आम्ही केलेला फोन ते उचलत नाहीत आणि त्यांचं म्हणणं की नाही यांनी फोनच केलेला नाही वगैरे 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 पद्धतीने जे पूर्ण नाटक घडत गेलं त्याच्यावरून असं वाटायला लागलं की शिवसेनेला आणि भाजपला कदाचित सरकार बनवायचं नसेल, पण मुख्य म्हणजे भाजपला शिवसेनेपासून दूर जायची इच्छा होती. बरोबर, कुठेतरी प्री पोल अलायन्सच्या अगोदर शिवसेनेबरोबर आपण पुन्हा जायला नको या इलेक्शनमध्ये
हा जो शिवसेना भाजपमधल्या अनेक कार्यकर्त्यांचा सूर होता त्याला न जुमानता फडणवीसांनी शिवसेनेबरोबर जाताना जायचं ठरवलं. हे का ठरवलं असेल आणि ह्याच्यानंतर जे काही समीकरणं निर्माण व्हायला लागली त्याच्यामध्ये दूर जायचं का ठरवलं असेल तर मला विचारात एकच उत्तर दिसतं की भाजपला महाराष्ट्र स्वतःहून पूर्ण कॅप्चर करायची इच्छा आहे. बरोबर. एक हिंदुत्ववाद आणि नॅशनलिझम हे जे त्यांचे राष्ट्रीय लेवल पर्यंतचे जे त्यांचे मुद्दे आहेत हे मुद्दे त्यांनी महाराष्ट्रात तंतोतंत उतरवण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेनेचा हात धरला होता. बरोबर. पण ह्याच्यामुळे शिवसेनेबरोबर त्यांना क्रेडिट देखील शेअर करावं लागायचं. शिवसेनेला सक्तीने राज्यात त्यांच्या बरोबर बसवावं लागायचं. अशा स्थितीमध्ये रोजची भांडणं चालू असताना एकमेकांबरोबर राहता येत नसताना जर शिवसेनेलाच नष्ट करायचं असेल तर मग सगळ्यात उत्तम पद्धत म्हणजे आपण सत्तेत न येणं, शिवसेनेला सत्तेत जाऊ देणं. शिवसेना जर सत्तेत जाण्याकरता काँग्रेस आणि एनसीपीचा हात धरते तर मग जगजाहीर होतं की शिवसेना ही खरोखर हिंदुत्ववादी नाही आहे. शिवसेना हे सत्तेच्या मागे धावणारी पार्टी. तेव्हा हे विश्लेषण आहे आणि नेमकं काय होतंय महाराष्ट्राच्या राजकारणात, हे सगळं कसं घडतं हे बघणार आहोत आपण. याच दरम्यान सगळ्यांच्या नजरा लागल्यात, शिवसेनेच्या नजरा लागल्यात, त्या म्हणजे दिल्लीत आणि जयपूरमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे. काँग्रेस नेमकं काय भूमिका घेतंय, पण काँग्रेस जी आताची जी भूमिका समोर येते त्यानुसार काँग्रेसनं अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ हे काँग्रेसच्या वतीनं खरगेंनी स्पष्ट केलेलं आहे. ऐकूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. रिपीटेडली वी आर टेलिंग पीपल हॅव गिव्हन अ मँडेट टू सिट इन अपोजिशन, सो ॲट प्रेझेंट द सेम पोझिशन स्टेटस इज देअर. आय डोंट वॉन्ट टू टेल बियॉन्ड दॅट. Today there is a meeting at 10 o'clock. Then what instruction high commands give, that according to that we will go. तेव्हा काँग्रेस का निर्णय घेऊ इच्छित नाहीये, कुठे अडचणी येत आहेत, काय अडचणी येत आहेत, आणि आज अरिथमॅटिक एकत्र येते पण केमिस्ट्रीचं काय, हा देखील मोठा प्रश्न आहे. याबद्दल महेश म्हात्रे सरांशी आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.